जय जय रघुवीर समर्थ। सज्जनों, आज मूर्ख लक्षणामध्ये ओवी क्रमांक 65 आहे। बघा काय किती छान ओवी समर्थांची आहे। काय समर्थ म्हणतात? श्रीराम समर्थ श्रीराम, स्त्री बाळका सलगी देणे, पिशाच्या सन्निध बैसणे, मर्यादे विण पाळी सुणे, तो एक मूर्ख श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। याचा सरळ सरळ आपला नेहमीप्रमाणे जर आपण मराठीचा म्हणून असा अर्थ जो बघितला, शाब्दिक अर्थ, तर तो अर्थ असा आहे की जो माणूस म्हणजे जो प्रापंचिक जन बायकोशी आणि मुलांशी बरोबरीनं वागतो तो एक मूर्ख असं समर्थ म्हणतात। दुसऱ्या याच्यात समर्थ म्हणतात पिशाच्या सन्निध वैशे, म्हणजे जो भूताच्या जवळ बसतो तो एक मूर्ख। आणि तिसरं मात्र सांगतात मर्यादे विण पाळी सुणे, तो एक मूर्ख, म्हणजे जे शिस्तीनं कुत्रा पाळत नाहीत ते सुद्धा मूर्ख आहे। आता तिन्ही कशा वेगवेगळ्या छटायत बघा। गोष्ट अशी आहे की स्त्री बाळका सलगी देणे, म्हणजे बायकोशी आणि मुलांची बरोबरीनं वागतो, याचा अर्थ काय? आज नीट आपण समजून घेण्याचा जो प्रयत्न केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की साधारणतः घरामध्ये ज्याला आपण कर्ता पुरुष म्हणतो, तो कर्ता पुरुषातला जो कर्तेपण आहे ना, तो कर्ता शब्द काय दर्शवतो? तर या सगळ्यांची एक प्रकारची नैतिक जबाबदारी त्यानं घेतलेली असते। ती जबाबदारी तो दर्शवणारा शब्द आहे की हा या घरातला कर्ता पुरुष आहे। याचा अर्थ बाकीचे नाकर्ते आहेत का, असा अर्थ त्याचा मुळीच नाहीये। पण काहीही झालं, मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो, जसं मुलं चुकीची वागली की पटकन लोक त्या मुलाला काय म्हणतात, तुझ्या आईने तुला हेच शिकवलं वाटतं। जसे संस्कार करणं हे आईकडनंच अभिप्रेत आहे अशी आपली समाज रचना आहे, तसंच घराचं कर्तेपण हे त्या घरातल्या पुरुषाचंच असलं पाहिजे असंही समाजामध्ये अभिप्रेत आहे। याचा अर्थ बायको नाकर्ती आहे का, मुलं नाकर्ती आहेत का, असा गैरअर्थ त्यातला नाहीये। पण असा पुरुष आपला खरा पुरुषार्थ त्या कर्तेपणात जो दाखवत नाही, त्या अर्थी ही गोष्ट समर्थ म्हणतात की जो स्त्री बाळका सलगी देतो तो एक मूर्ख, त्याला त्याचा पुरुषार्थ कळला पाहिजे, त्याचे कर्तेपण त्याला कळलं पाहिजे, जे इकॉनॉमीशीच फक्त अटॅच हा शब्द नाहीये। सर्वांची नैतिक जबाबदारी, प्रापंचिक जण त्यांची ही लक्षणं, खऱ्या अर्थाने प्रपंच नेटका करायचा असेल तर त्या घरातला पुरुष हा कर्ता असला पाहिजे, कर्तेपण असलं पाहिजे। दुसरं इथे पिशाच्या सन्निध वैसर, आपण अचानक ही ओवी वाचताना विज्ञानवादी होणारच, आणि आपण म्हणतो भूताच्या बरोबर बसणं, आपल्याला भूत कळली का? तर आपण भूताचा अर्थ इथे समर्थाने कसा दिलाय की आपण म्हणतो ना, म्हणजे जे वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत अशा दृष्टीनं आपण भूताच्या सन्निध वैष्णवी। म्हणजे खरं सांगायला गेलं तर ह्या विषयातलं समर्थांना जेवढं ज्ञान होतं तेवढं आपल्याला ज्ञान नाही। परंतु अशा काही जागा असतात, उदाहरणार्थ स्मशानात कोणी जाऊन बसतं का? स्मशान ही जाऊन बसण्याची जागा आहे का? अशा टाईपच्या काही जागा असतात की ज्या जागी शक्यतो जाऊन बसू नये, तिथे हे अशाच अपप्रवृत्ती भूत घेत अशा टाईपच्या निगेटिव्ह वाईब्स असणाऱ्या काही समाजामध्ये अव्यक्त गोष्टी असतात, त्या असतात, तिथे आपणच जाऊन बसू नये, हे समर्थ सांगतात। आणि तिसरं सांगतात कुत्रा जे पाळतात त्यांच्यासाठी मर्यादे विण पाळी सुणे, तो एक मूर्ख, अत्यंत गरजेची ओवी आहे। म्हणजे समर्थ प्राण्यांच्या विरोधात होते का? अजिबात नाही, अजिबात नाही। पण आपल्याकडे आता जे काही पार्लेची बिस्किट घालणारे सोकळ श्वान प्रेमी आहेत, त्यांना ही गोष्ट कळली पाहिजे, कुत्रा पाळा पण त्याची जबाबदारी तुमची आहे, त्याचा समाजाला त्रास होता कामा नाहीये। मर्यादेविण पाळी सुणे, शेवटी कुत्रा आहे, कुत्र्याची जागा ही दारात बांधण्यासाठी आहे। इमानदार प्राणी आहे, वादच नाही,
पण इतकं कुत्र्याचं प्रेम असतं की ज्या गादीत तुम्ही झोपता तिथे कुत्र्याला जवळ घेऊन झोपता, ह्याच्या मागचं आरोग्य शास्त्रही समजून घेतलं पाहिजे. हे व्यक्तीस अपेक्षा आहे, कदाचित काही लोकांना आवडणार नाही, पण हे सत्य आहे की समर्थाने शब्द वापरलाय मर्यादे विण. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. शेवटी तो कुत्रा आहे, तो कुत्रा पाळा, त्या कुत्र्यावर प्रेम करा, जरूर करा, पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. ज्यात आरोग्याचं सुद्धा रक्षण व्हायला पाहिजे, समाजाला सुद्धा आपल्या कुत्र्याचा त्रास होता कामा नये, या सगळ्याची जबाबदारी त्या मालकाची असते. बघा, 350 वर्षापूर्वी लिहिलेली ओवी आजही कुत्रा पाळणाऱ्यांच्या घरामध्ये ही गोष्ट आपल्याला बघायला मिळते. तेव्हा समर्थांनी ही जी सांगितली मूर्ख लक्षणं, ही करेक्ट करण्याचा प्रयत्न करू. उद्या अजून एक याच्या पुढची, अजून एक समाज प्रवृत्तीचं ऑब्झर्वेशन दाखवणारी अशी पुढची ओवी आहे. तोपर्यंत या ओवीवर चिंतन जरूर करा. उद्याचा भाग आपण पुढच्या ओवी नक्की करू. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.